गोपाल कृष्ण भगवान की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। निज भक्त तारिता कौतुके, याची रोमावळी केवी दुखे। निर्भय करो निपूर्ण हरिखे, देव निज मुखे निज भक्त तारी। भगवान श्री पांडुरंग राय संत ज्ञानोबा राय तुकोबा राय संत मोतीराम महाराज गुरुवर मारुती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आपण एकनाथी भागवताचं चिंतन करत आहोत। सर्वजण मिळून भगवान गोपाल कृष्णाची नाथ बाबाची सेवा करूया। कथेचं अनुसंधान अशा पद्धतीने सुरू आहे। आमचे नाथ बाबा परमात्म्याचं उदारत्व सांगत आहे। परमात्मा भक्तांसाठी कसा असतो, भक्ताला सहज सहज तो तारतो आणि त्याला तारण्यामध्ये त्याची सेवा करण्यामध्ये त्याचा रोम सुद्धा दुखत नाही, म्हणजे पूर्णपणे तो भक्ताला निर्भय करतो आणि स्वतः परमात्मा त्याचं रक्षण करतो, त्याला जे पाहिजे ते देतो। या लागी निराभिमानता जे विनटले भक्तिपंथा, ते पावो देवो निविघ्नासी माथा। पावती तत्वता भगवत पद। म्हणून भक्त कसा असावा, तर निराभिमानी असावा, त्याला देहाचा सुद्धा अहंकार असून, आणि मग तो त्याची भक्तीच्या रस्त्यावर योग्य वाटचाल आहे। आणि तोच मग जो निराभिमानी भक्त आहे तोच काय करतो, विघ्नाच्या डोक्यावर पाय देऊन कुठं पोचतो, परमात्म पदाला पोचतो, ब्रह्मपदाला पोहोचतो। भक्तांची ऐशी स्थिती तरी अभक्ता कवन गती, तेची पुसावया नृपती प्रश्नार्थी प्रवर्ते। भक्तांच्या अतिशय स्वाधीन असतो परमात्मा। बरं म्हणले, भक्तांच्या स्वाधीन असतो, मग अभक्तांचं काय? मग त्याच पद्धतीचा प्रश्न राजा जनकजी विचारत आहेत। आणि मग नऊ नारायणापैकी कोणते नारायण काय उत्तर देतात ते ऐकूया आपण। पंचमा माझी निरूपण अभक्तांची गती लक्षण, युगी युगी पूजा विधान सांगेल पावन हरीचे। हरीच्या नामानं पवित्र झालेले असे नवनारायण राजाला या पाचव्या अध्यायामध्ये अभक्ताचं लक्षण सांगणार आहे आणि अभक्त कोणत्या गतीला जातो हे सांगणार आहे। आणि प्रत्येक युगामध्ये भगवत प्राप्तीचं पूजेचं विधान काय आहे, कोणती पूजा कशी पूजा करायची या युगानुसार हे सांगणारे आहे। अवतार चरित पुरुषार्थू सांगोनी संपला चतुर्थू, आता भक्तांचा व्रतांतू राजा पुसतू मुनीशी। परमात्म्याचे अवतार, अवतारांचं चरित्र कथन हे चौथ्या अध्यायामध्ये राजाला सांगितले आणि चौथा अध्याय संपवला। आता राजा प्रश्न करणार आहे, अभक्तांची काय गती आहे, अभक्तांचं लक्षण काय आहे, आणि मग ते नवनारायण राजा जनकजीला सांगणार आहे। हरी राजो वाच भगवंतं हरिं प्रायो न भजन्त्यात्म वित्तमाः, तेषां शांत कामना कामानां
का निष्ठा विजितात्मना। राजा म्हणे जी मुनिवराज, जो भगवत भजनी पाठी मोरा ऐशिया भक्त नराग, कोण दाता रागती त्याशी। राजा जनकजी त्या मुनिवर्यांना विचारत आहेत, महाराज माणसाचा जन्म तर मिळाला परंतु भगवंताचं भजन केलं नाही, अशा प्रकारचा जो अभक्त माणूस आहे, मग त्या अभक्ताला परमात्मा कोणत्या गतीला पाठवतो ते तुम्ही आम्हाला कृपा करून सांगा। हरी जे कामा लागी अति उद्भटक, जे सक्रोध क्रोधे तेजिष्ठ, जे अति लोभे लोभिष्ठ, जे परम श्रेष्ठ प्रपंची। काय विचारत आहेत आमचे राजा जनकजी, ज्यांच्याजवळ अतिशय उद्भट काम आहे, अतिशय कामानं लोभी झालेले आहे, क्रोध म्हणताल तर इतका क्रोध की जणू काही नेहमी कुणाला तरी कुणाचा तरी जीवच घ्यावा असं वाटणार, आणि लोभ भयंकर असा लोभ, हे मिळवाव ते मिळवाव ते मिळवाव, हे घ्याव ते घ्याव ते घ्याव, इतकं कमव तितकं कमव, बस यांची गती काय। आणि जे प्रपंचामध्ये श्रेष्ठ म्हटल्या जातात, मोठा माणूस आहे कशानं, पैशानं कशानं, सत्तेनं कशानं, ऐश्वर्यानं, प्रपंचातले मोठे समजण्याचे दृष्टी, यांची गती काय, परमार्थाची बातमी भगवत भजन नाही। जे गर्वाचे अग्रगणी, जे अहंकाराचे चुडामणी, जे विकारांची प्रवाह श्रेणी, जे उघडली खाणी विकल्पांची। अतिशय गर्विष्ठ आहे जे अहंकार इतका की बस मुगुटमणीचा अहंकार, आणि विकार इतके विकार इतके विकार की सगळं हृदयामध्ये अंतकरणात पापच पाप भरलेलं आहे, आणि कसं पाप, सगळा विकल्पच विकल्प, चांगला विचार मनात अजिबात येणारच नाही, असे जे अभक्त लोक आहेत त्यांची गती आम्हाला तुम्ही सांगा। ज्यांचे सद्बुद्धी आड आभाळ, महामोहाचे सदा सबळ, जे छळनार्थी अति कुशळ, जे अति प्रबळ प्रलोभे। ज्यांच्या सद्बुद्धीच्या आड मोहाच मायेच आभाळ दाटलेलं आहे, जे दुसऱ्याचं छलन करण्यासाठी अतिशय कुशल आहे म्हणजे त्रास देण्यासाठी, आणि जे लोभानं अतिशय प्रबळ झालेले आहेत, बलवान झालेले आहेत, अशांची काय गती आहे ती तुम्ही आम्हाला सांगा। दिवस न देखती निश्चिते, ते अंधारी देखनी दिवा भीते, ते भी नेनोनी परमार्थाते, अति ते अति ज्ञाते प्रपंची। नाथ बाबा या ठिकाणी अभक्तांना जे भगवत भजन करत नाहीत घुबडाची उपमा देतात, घुबडाची घुबडच एक म्हणले भगवंताचं भजन न करणारे, कारण घुबड घुबडाला एवढा सूर्याचा प्रकाश असतो परंतु त्याला दिवसा दिसत नाही, बाहेरच येत नाहीत, मग कधी त्याला अंधारात बाहेर निघावं वाटतं, अंधारात पाहावं वाटतं। तसं जो प्रकाशरूप परमार्थ आहे ते ज्यांना करा वाटत नाही, आणि अंधाररूप प्रपंच आहे ते ज्यांना रात्रंदिवस आवडतो ते म्हणजे घुबडच आहेत। आणि प्रपंचामध्ये अतिशय स्वतःला ज्ञानी समजणारे आहेत ते, अशा अभक्तांची
भगवत भजन न करणाऱ्याची काय गती होते महाराज तुम्ही आम्हाला सांगा. अशा प्रकारचे राजा जनकजी नवनारायणांना विचारत आहेत, काय उत्तर देतात ते आपण ऐकूया. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. श्री कृष्णार्पणमस्तु, श्री गुरुचरणार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय.